नमस्कार मित्रांनो, मी दिनेश प्रयाग एज्युटेकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचे स्वागत आहे. AMVI 2020 साठी आपण दररोज चालू घडामोडी वर प्रश्न उत्तरे लेक्चर सिरीज चालू केली आहे. तुम्हाला माझे लेक्चर कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअरवर वरती 10 क्वेश्चन्स घेणार आहोत. इफ यू लिसन डेली देन यू क्रॅक इझिली. तर बघूया आजचे करंट अफेअर. प्रश्न क्रमांक 1. 2020 साठी BCCI वार्षिक खेळाडू कराराच्या यादीतून कोणता क्रिकेटपटू वगळण्यात आला आहे? पर्याय आहे MS धोनी, रवींद्र जडेजा, आर अश्विन, हार्दिक पांड्या. तर पर्याय क्रमांक अ महेंद्रसिंग धोनी हा अचूक पर्याय आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला 2020 साठी BCCI वार्षिक खेळाडू करारातून वगळण्यात आले आहे. दिनेश कार्तिक देखील वगळण्यात आला आहे. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर आणि मयंक अग्रवाल यांचा ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीतील केंद्रीय कराराच्या यादीमध्ये समावेश आहे. नंतर बघूया प्रश्न क्रमांक 2. महिला उद्योजकांसाठी यशस्विनी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? पर्याय अ कर्नाटक, ब महाराष्ट्र, सी गोवा आणि डी केरळ. तर पर्याय क्रमांक सी गोवा हा अचूक पर्याय आहे. महिला उद्योजकतेसाठी यशस्विनी योजना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 11 जानेवारी 2020 रोजी गोव्यात सुरू केली. या योजनेत वुमन लाखांपर्यंतच्या व्याजमुक्त कर्जासह महिला बचत गटांना सहाय्य करणे हे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 3. 11 जानेवारी 2020 रोजी गोव्यामध्ये महिलांचे कल्याण करण्यासाठी कोणती योजना सुरू केली गेली? पर्याय क्रमांक अ आरोग्य सखी प्रकल्प, ब नरशक्ती उपक्रम, सी रागेश्वरी योजना आणि ड सखी सुरक्षा योजना. तर पर्याय क्रमांक अ आरोग्य सखी प्रकल्प हे अचूक उत्तर आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 11 जानेवारी 2020 रोजी गोव्यामध्ये खास करून गरोदरपणात महिलांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य सखी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पाअंतर्गत राज्य सरकार माफक दरात निदान सेवा देणार आहे. प्रश्न क्रमांक 4. राष्ट्रपतींनी घटनात्मक दुरुस्ती करण्याच्या आवाहनानंतर कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळासह राजीनामा दिला आहे? तर पर्याय आहेत ए फ्रान्स, बी रशिया, सी जर्मनी आणि डी इटली. तर अचूक आन्सर आहे रशिया. रशियाचे पंतप्रधान द्रिमित्री मेदवेदेव यांनी 1 जानेवारी 2020 रोजी आपल्या मंत्रिमंडळासह आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही घटनात्मक सुधारणांची घोषणा केल्यानंतर रशियन पंतप्रधानांनी दिमित्री मेदवेदेव लवकरच राजीनामा देणार आहेत दिला आहे. प्रश्न क्रमांक 5. इंधन संवर्धनासाठी PCRA ने नुकत्याच सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर पर्याय अ सक्षम, ब प्रगती, सी अक्षय आणि डी विशाल. तर पर्याय क्रमांक अ सक्षम. पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन PCRA ने भारतात इंधन संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्षम ही मोहीम राबवली. या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना तेल आणि गॅसच्या योग्य वापराबद्दल जागरूक करणे. नंतर प्रश्न क्रमांक 6. कोणत्या ई कॉमर्स कंपनीने नुकतीच भारतातील लघु व मध्यम उद्योगांच्या डिजिटलकरणासाठी $1 अब्ज गुंतवणुकीची घोषणा केली? तर पर्याय आहेत ए फ्लिपकार्ट, बी वॉलमार्ट, सी अमेझॉन, डी अलिबाबा. तर अचूक पर्याय आहे अमेझॉन. जेफ बेजोस यांनी नुकतीच आपल्या भारत भेटी दरम्यान जाहीर केले आहे की अमेझॉन भारतातील लघु व मध्यम उद्योगांचे डिजिटलकरण करण्यासाठी $1 अब्ज गुंतवणूक करेल. जेफ बेजोस यांनी 5 जुलै 1994 रोजी ही कंपनी स्थापन केली. नंतर प्रश्न क्रमांक 7. 14 जानेवारी 2020 रोजी सैन्य दिनाच्या परेड दरम्यान सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व
करणाऱ्या प्रथम भारतीय महिला अधिकारी कोण आहेत? तर पर्याय ए कॅप्टन स्वाती पांडे, पर्याय बी कॅप्टन कृतिका गोसाईन, पर्याय सी कॅप्टन संजना चौधरी आणि पर्याय डी कॅप्टन तान्या शेरगिल. तर अचूक पर्याय पर्याय डी कॅप्टन तान्या शेरगिल. कॅप्टन तान्या शेरगिल यांनी दिल्लीत दुसऱ्या भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने आयोजित सैन्य दिनाच्या परेड दरम्यान सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व केले. कॅप्टन शेरगिल हे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन पदवीधर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 8, अमेरिकेने कोणत्या देशाशी व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यात सह्या केल्या आहेत? तर आपल्या समोर चार पर्याय आहेत. पर्याय ए चीन, बी भारत, सी पाकिस्तान आणि डी जपान. तर अचूक पर्याय चीन. अखेर अमेरिकेने चीन बरोबर व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यात स्वाक्षरी केली आहे. नंतर प्रश्न क्रमांक 9, आयसीसी 2019 स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार कोणाला मिळाला? पर्याय ए रोहित शर्मा, बी बेन स्टोक्स, सी केन विलियमसन आणि डी विराट कोहली. तर पर्याय क्रमांक डी विराट कोहली हे अचूक उत्तर आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विश्वचषक सामन्यादरम्यान त्याच्या हावभावाबद्दल 2010 आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जेव्हा तो स्टीव्ह स्मिथची उत्सुकता दाखविण्यास आणि त्याला बळ देण्यास न सांगता लोकसमुदाय दिसला. बॉल टेम्परिंग मालिकेत एका वर्षाच्या निलंबनानंतर स्मिथ नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे. नंतर प्रश्न क्रमांक 10, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या रँकिंगनुसार कोणत्या राज्याचे शहर मल्लपुरम जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरी भागांपैकी एक आहे? पर्याय तमिळनाडू, बी मध्य प्रदेश, सी केरळ, डी कर्नाटक. तर अचूक उत्तर आहे सी केरळ. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने दिलेल्या रँकिंगनुसार लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने केरळमधील तीन शहरे मल्लपुरम, कोझिकोड आणि कोल्लम जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरी भागातील 10 शहरे आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. ओके, थँक्यू.